नमस्कार मित्रो आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज मी आपणास एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किट योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे ग्रामीण आणि शहरी भागातील गरोदर महिलांना सदरची योजना ही शासनाने लागू केलेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची नोंदणी ही प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय येथे आपल्या भागातील अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांचे मार्फत करणे गरजेचे आहे महिलांना पहिल्या बाळत्पणासाठी सदरची ही लागू आहे या बेबी केअर किट मध्ये लहान मुलांचे कपडे पावडर साबण टॉवेल बेडशीट मसाज ऑइल अशा विविध वस्तू समाविष्ट आहेत सदरच्या योजनेचा लाभ हा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपण होणाऱ्या महिलांसाठी लागू आहे तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाहत आहात बेबी केअर किट मागणी अर्ज या ठिकाणी पहा प्रती श्रीमती या ठिकाणी गरोदर महिलेने आपले नाव नमूद करायचे आहे त्यानंतर पहा अंगणवाडी सेविका या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांचे नाव नमूद करायचे आहे त्यानंतर पहा अंगणवाडी केंद्राचे नाव व क्रमांक आपल्या भागात जे अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीचे नाव आणि अंगणवाडीचा क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे प्रकल्प कार्यालयाचे नाव या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय आपला जो तालुका असेल त्या तालुक्याचे नाव या ठिकाणी नमूद करायचे आहे जिल्ह्याचे नाव आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली पहा गरोदार अथवा स्तंदा मातेचे नाव या ठिकाणी सदरच्या महिलेचे नाव लिहायचे आहे त्यानंतर खाली पहा गरोदर स्तंदा मातेचा पत्ता या ठिकाणी सदरच्या महिलेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी नमूद करायचा आहे पुरावा म्हणून आपण आधार कार्ड किंवा शासकीय दस्तावेज जोडावे त्यानंतर पहा आधार कार्ड या ठिकाणी गरोदर महिलेचा आधार कार्डचा क्रमांक नमूद करायचा आहे त्यानंतर पहा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रु, रुग्णालय गरोदरपणाची नाव नोंदणी केली आहे काय नोंदणी केली असेल तर होय म्हणा सदरची नोंदणी करणे हे गरजेचे आहे त्यानंतर पहा कितव्या महिन्यात नोंदणी केलेली आहे तो महिना या ठिकाणी नोंद करा त्यानंतर नोंदणी कार्ड क्रमांक व दिनांक आपणास ग्रामीण रुग्णालयाकडून जो पिवळ्या कलरचे कार्ड दिले जाते त्याचा कार्ड क्रमांक या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा अर्जदार गरोदर महिला आहेत की स्कंदा माता दोन्ही पैकी जे लागू असेल ते या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पुढे पहा गरोदर असल्यास प्रसुतीचा अंदाज दिना या ठिकाणी बाळंतपण ज्या महिन्यात आहे अंदाजे ती तारीख या ठिकाणी नमूद करायची आहे कालावधी महिना किती महिने तो कालावधी या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा माता असल्यास प्रसुती झाल्यास दिनांक बाळणपण झालेली तारीख या ठिकाणी नमूद करा एकूण कालावधी प्रसुती झाल्यापासून दिनांक एकूण कालावधी बाळांत बंद झाल्यानंतरचा एकूण कालावधी या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा प्रमाणपत्र मी प्रमाणित करते की शासनाच्या बेबी केअर किट के योजनेच्या निकषानुसार मी पात्र लाभार्थी असून ही माझी पहिल्या प्रसुतीची वेळ आहे वरील प्रमाणे दिलेली माहिती सत्य असून त्याची मी पडताळणी केलेली आहे माहिती चुकीची असल्यास या योजनेस मी अपात्र राहीन याची मला जाणीव आहे या पद्धतीचे प्रमाणपत्र अर्जदाराने स्वतः द्यायचं आहे या ठिकाणी अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी महिलेने आपली स्वतःची स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर पहा अंगणवाडी कामकाजाकरता सदरचा कॉलम हा अंगणवाडीच्या कामकाजा करता आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविकेने सदरची माहिती पूर्ण भरायची आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविकेने आपली स्वाक्षरी करायची आहे अंगणवाडी सेविकेचे नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे अंगणवाडी केंद्राचे नाव व क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे सदरचा हा परिपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर सदरचा अर्ज हा अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तालुक्या ठिकाणी जे असेल त्या कार्यालय ठिकाणी सदरचा फॉर्म हा जमा करायचा आहे सदरचा फॉर्म आपण जमा केल्यानंतर शासनाकडून आपणास बेबी केअर किट मिळणार आहे सदरचा बेबी केअर किट मागणी अर्ज आपण हवा असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिली आहे आपण त्यावर क्लिक करून सदरचा फॉर्म आपण डाउनलोड करून घेऊ शकता आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद